वेलकम मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनलवर तांत्रिक घटकाशी म्हणजेच ग्रामसेवक आहे कृषीसेवक आहे जिल्हा परिषद भरती आहे सरळ सेवा भरती आहे तसेच राज्यसेवा एम पी एस सी आहे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ अपलोडेड करत असतो सध्या आपण तां ग्रामसेवक आणि कृषीसेवक तांत्रिक घटकाशी रिलेटेड जे काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्याबद्दल व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्रांनो तांत्रिक घटकाशी संबंधित आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये आपण मृदा आणि जलसंधारणाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलो म्हणजेच त्यामध्ये आपण तो भाग एक होता आता हा भाग दोन आहे म्हणजे पार्ट टू आहे आणि पार्ट वनमध्ये आपण पाणी व जलसिंचनाबाबतीत शिकलो पाणी मोजण्याची एकक शिकलो वेगवेगळी उपकरणं शिकलो तसंच त्यामध्ये महाराष्ट्राचं जलसिंचन कशा पद्धतीचं आहे ग किती टक्क्यापर्यंत जलसिंचन होते त्यासाठी कोणकोणत्या पद्धती ज्या आहेत आणि कोणत्या पद्धतीद्वारे आपण जलसिंचन करतो तसंच महाराष्ट्रामध्ये झालं नंतर भारतामध्ये जर विचार केला तर भारताचं सिंचनाबाबत आपण तिथे शिकलो त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या आणि बरेचसे त्याच्याशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण तिथे अभ्यास आता आपण भाग दोनमध्येच म्हणजेच या व्हिडिओमध्ये जलसिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती शिकणार आहोत आणि महत्त्वाचे जे काही मुद्दे असतील त्याच्याशी संबंधित ज्या काही टर्मिनॉलॉजी असतील आणि ज्या परीक्षेमध्ये ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात अशा सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपण आज इथे करणार आहोत म्हणूनच मित्रांनो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आणि नवनवीन आणि परीक्षाभिमुख अभ्यासासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील तसंच मित्रांनो आपण जे प्रश्नांची एक सिरीज आहे ते सुद्धा इथे घेतलेली आहे म्हणजे तुमचा ऑल ओव्हर जो काही सिलेबस आहे तो इथे कवर हो होऊन जाईल म्हणून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आजचा आपला टॉपिक जर आपण विचार केला तर जलसिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती आज आपण इथे अभ्यासणार आहोत आणि संबंधित मुद्दे अभ्यासणार आहोत आता सुरुवात करूया मित्रांनो आपल्या टॉपिकला सुरुवातीला मित्रांनो आपण जलसिंचन म्हणजे काय या पद्धतीबद्दल बघू जलसिंचन म्हणजे काय होते पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला आपण जलसिंचन असं म्हणतो आता साध्या सोप्या भाषेत ही डेफिनेशन आहे आणि सर्वांना समजलीच असेल तरीसुद्धा समजून सांगते की पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त आपण जर पिकांना कोणत्याही पद्धतीनं मग ते कालवा जलसिंचन असो विहीर जलसिंचन असो किंवा आपण जर बघतो कुपण नलिका जलसिंचन आहे तलाव जलसिंचन आहे कोणत्याही पद्धतीनं म्हणजे पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीनं पाणी जर पिकांना उपलब्ध करून देत असो तर त्याला आपण जलसिंचन असे म्हणतो सुरुवातीला मित्रांनो आपण वॉटरशेड मॅनेजमेंट आहे त्यालाच आपण पाठ बंधारे असं सुद्धा म्हणतो मराठीमध्ये त्याच्याशी संबंधित ज्या काही संज्ञा असतील टर्मिनॉलॉजी असतील त्या आपण समजून घेऊ एक टर्मिनॉजी म्हणजे दोन तीन टर्मिनॉलॉजी आहे ते परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न पडतात इथे आहे चक चक ही पहिली टर्मिनॉलॉजी आहे चक म्हणजे काय एका सरासरी आउटलेन आउटलेटने भिजवलेलं क्षेत्र होय म्हणजे आपण जर बघतो की जेवढा काही पाटबंधारा आहे वॉटरशेट आहे त्या वॉटरशेडमध्ये जो काही एरिया ये येत असेल म्हणजे भिजत असेल किंवा त्याच्यामध्ये ताकद असेल तेवढी भिजवायची तर ते त्याला आपण चक असं म्हणतो त्या क्षेत्राला पुढची जर आपण टर्मिलॉजी बघितली मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला डेल्टा पाहायला मिळते आता डेल्टा म्हणजे काय आणि ही या टर्मिलॉजीवर ऑब्जेक्टिव्ह पडलेलं आहे म्हणून हे मत अत्यंत महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे लक्षात ठेवा डेल्टा म्हणजे काय होते एखाद्या क्षेत्रावरील पिकाचा पूर्ण विकास होण्यासाठी आवश्यक सिंचनाच्या पाण्याच्या प्रमाणास आपण डेल्टा असं म्हणतो म्हणजे एखाद्या क्षेत्रावरील आपल्याला पिकाचं पूर्ण उत्पादन घ्यायचं असेल त्याचा पूर्ण विकास करायचा असेल त्याच्यासाठी जेवढं काही आवश्यक पाणी लागेल त्या पिकांना मुबलक जेवढं पाणी लागेल तर त्या प्रमाणास आपण डेल्टा असे म्हणतो आणि ही डेफिनेशन वारंवार विचारलेली आहे म्हणून लक्षात ठेवा इथे पुढची महत्वाची टर्मिनॉजी आहे आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे वाराबंदी आता वाराबंदी म्हटल्यावर आपल्या डोक्यात असा विचार नाही यायला पाहिजे की वारा येतो नंतर तो बंद होतो आपण त्याला वाराबंदी असं म्हणतो साधी सोपी डेफिनेशन हे डेफिनेशन कशी आहे चूक आहे वाराबंदी म्हणजे काय एकदम साध्या सोप्या भाषेत आहे की सिंचनाच्या पाण्याचे वेळापत्रक म्हणजे काय होते वाराबंदी होते म्हणून ऑप्शन पाहून तुम्हाला लगेच तुम्ही इकडे तिकडे ऑप्शन गेला असता परंतु आता तुम्हाला समजलं म्हणून तुमचा एकदम करेक्टच ऑप्शन होईल म्हणजेच काय वाराबंदी म्हणजेच सिंचनाच्या पाण्याचे वेळापत्रक होय म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारे मित्रांनो आपण सिंचनाशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या पाहिल्या आता आपण सि जलसिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती पाहू त्यामध्ये आपल्याला माहिती आहे पारंपरिक पद्धती आहेत आणि आधुनिक पद्धती आहेत सुरुवातीला आपण पारंपरिक पद्धतीबद्दल अभ्यासणार आहोत आपण जर पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर पारंपरिक पद्धतीमध्ये वाफे पद्धत आहे सारे पद्धत आहे सरी पद्धत आहे म्हणजे सरीवरंबा पद्धत आहे आळे पद्धत आहे फडसिंचन पद्धत आहे इत्यादी प्रकारांचा समावेश होतो आता आपल्याला हे आपण फक्त उदाहरणे बघितली आणि तोंडी बघितली आता आपल्याला हे एक एक गोष्ट काय करायची आहे अॅनालिसिस करायची आहे समजून घ्यायची आहे जेणेकरून परीक्षेमध्ये आपले ऑब्जेक्टिव्ह करेक्ट येतील सुरुवातीला मित्रांनो आपण वाफे पद्धतबद्दल समजून घेऊ वाफे पद्धत ही जी आहे ते सिंचनाची एक पद्धत आहे आणि यामध्ये आपण जर विचार केला तर ज्यामध्ये जमिनीचा उतार झिरो पॉईंट सहा टक्क्यापेक्षा कमी असेल इथे सहा लिहिण्यात आलेलं आहे पण ते चुकीने झालं लक्षात ठेवा झिरो पॉईंट सहा टक्क्यापेक्षा जमिनीचा उतार ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी वाफे पद्धत अवलंबण्यात म्हणजे आपण उपयोगात आणतो आणि जर आपण वाफ्यांची रुंदी बघितली ला आणि लांबी बघितली तर दोन ते चार मीटर रुंदी तसंच चार ते सहा मीटर लांबीचे वाफे आपण तयारी करतो आणि यामध्ये पाण्याचा प्रवाह जर आपण विचारात घेतला तर प्रति सेकंदास सहा लिटर इतका ठेवतात आता तसं जर बघितलं तर आप आपल्या शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीसुद्धा नसतात परंतु त्यांचं नियोजन आणि अनुभव एवढा असतो की ते एकदम पद्धतशीररित्या आपलं पिकाचं उत्पादन घेतात परंतु आपण जर बघितलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणून आपल्याला जाणून घ्यावाय घ्यावा लागतात आता मग आपला प्रश्न आहे की या पद्धतीवर प्रश्न कसा पडेल तर बघा यामध्ये जे उपयोग आहे कुठल्या कुठल्या पिकासाठी याचा उपयोग करतात हा यावर आपला प्रश्न पडतो की वाफे पद्धतीचा जो उपयोग आहे तो प्रामुख्याने आपण कशासाठी करतो भाजीपाला आहे फळझाडे आहेत गहू आहेत रब्बी ज्वारी आहेत कडधान्य आहेत अन्नधान्य आहेत आणि तेलबियांसाठी तेलबियांसाठी पण आपण कापसासाठी याचा वाफे पद्धतीचा वापर करत नाही म्हणून लक्षात ठेवा कारण कापूस या पिकासाठीच आपण काय करतो तर सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करतो म्हणून लक्षात ठेवा वाफे म्हणजेच काय होते गादी वाफे सुद्धा आपण याला म्हणू शकतो तसंच बेड पद्धत सुद्धा म्हणतात आता आपण सरीवरंबा पद्धतीत त्याला आपण फरो इरिगेशन असं म्हणतो त्याबद्दल अभ्यासणार आहोत आता फरो इरिगेशनमध्ये नेमकं काय करतात फरो इरिगेशनमध्ये आपण जर बघितलं तर जमिनीचा उतार झिरो पॉईंट सहा टक्क्यापेक्षा कमी असणाऱ्या जमिनीतच म्हणजे आपण जिथे गादी वाफे तयार करतो त्याच जमिनीत झिरो पॉईंट सहा टक्क्यापेक्षा कमी उतार हा पर्टिक्युलर आहे आणि जर विचार केला याच्यामध्ये सऱ्या जर विचार केल्या तर झिरो पॉईंट सहा ते एक मीटर रुंद ते साठ ते शंभर मीटर लांबीच्या सऱ्या पडतात म्हणजे लांबी रुंदी लक्षात घ्या म्हणजे यावरून तुम्हाला अंदाज येईल की सरीबरम पद्धत म्हणजे नेमकी कशी असते तर यामध्ये पाण्याचा प्रवाह जर आपण विचार केला तर सेकंदास एक लिटर याप्रमाणे सोडतात आणि उतारात जर आपण उताराची उतार जमीन असेल आणि अशा ठिकाणी जर आडव्या जर सरे सरी पाडल्या असतील तर पिकांच्या मुळाजवळ दीर्घकाळ पाणी अडून राहते त्यामुळे पाण्याची बचत होते तसंच पिकांचासुद्धा उत्पादन होण्यास वाढ होते आणि मृदूची धूप आहे तीसुद्धा होत नाही आणि पाण्याचासुद्धा अपवय अपवय म्हणतो आपण त्याला म्हणजे वाया जॉन आता सरी वरंबा पद्धतीवर प्रश्न कसा पडेल तर लक्षात ठेवा मित्रांनो इथे सरळ सरळ तुम्हाला प्रश्न पडेल की सरी वरंबा पद्धत खालील पिकांसाठी वापरली जाते ऑप्शन दिले जाते तिथे ऑप्शन दिले जातील आणि एक ऑड ऑप्शन दिलं जाईल ते तुम्हाला ओळखायचं असेल की यामध्ये कोणता नाही किंवा यापैकी कोणते आहेत म अबक किंवा वरीलपैकी असे वेगवेगळे वेग प्रकारचे ऑप्शन येतील तर आय बी पी एस पॅटर्ननुसार पाच पाच ऑप्शन असतात हे आपल्याला माहिती असायला हवं आता आपण पाहू की सरीवरंबा पद्धत आहे ते कोणत्या पिकांसाठी उपयोगी पडते त्यामध्ये प्रामुख्याने केळी पिकासाठी ऊस आहे कपाशी आहे मका रताळी कांदा कोबी तंबाखू व इतर जे काही नगदी पिकं असतील एक गोष्ट लक्षात ठेवायची नगदी पिकांसाठी सरीवरंबा पद्धत म्हणजे फरो इरिगेशन म्हणतो आपण त्याला ती वापरण्यात येते किंवा ती उपयोगात आणली जाते मित्रांनो आता समोर आपण आळे पद्धत त्यालाच आपण बेसिन मेथड असं म्हणतो इंग्लिशमध्ये त्याबद्दल अभ्यासणार आहोत आता बेसिन आपल्याला माहीत आहे त्रिकोणी असू शकतात चौकुणी असू शकतात पर्टिक्युलर जर आपण विचारतो सगळ्यात जास्त आपण रिंग मेथड अवलंबतो रिंग म्हणजे काय गोल गोल आकाराचे जे काही बेसिन असतात ती आता आपण ही जी बेसिन मेथड पाहिली आळे पद्धत पाहिली यावर प्रश्न कसा पडतो तर लक्षात ठेवा ही पद्धत कोणत्या पिकासाठी उपयोगी आहे तर लक्षात ठेवा फळझाडांसाठी आणि वेलवर्गीय जे काही पिकं आहे त्यांच्यासाठी ही उपयोगी आहे हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून लक्षात ठेवा नोट करून घ्या आपण जर बघितलं मित्रांनो तर दोन ते तीन मीटर व्यासाचे जे काय आहेत ते चौकोनी आड आळे आड़, आपण तयार करतो नंतर यामध्ये जर विचार केला पाण्याचा जो प्रति सेकंदा सहा लिटर अशा प्रकारे पा पाण्याचा जो वेग असतो आता आपण समोरची पद्धत पाहू मित्रांनो त्याला आपण कंटूर असं म्हणतो आणि कंटूरला मराठीत काय म्हणतात तर सम पातळीत बांधणी असं सुद्धा म्हणतात मित्रांनो आतापर्यंत आपण जर वाफे पद्धत बघितली त्याच्यानंतर सरीवरंबा पद्धत बघितली बेसिन मेथड आळे पद्धत बघितली तर आपण बघितलं की यामध्ये जमिनीचा उतार असतो तो झिरो पॉईंट सहा टक्केपेक्षा कसा असतो कमी असतो परंतु कंटूर पद्धत आहे या कंटूर पद्धतीमध्ये जो उतार असतो तो किती असतो तर एक ते दीड टक्क्यापेक्षा जास्त उतार असतो अशा ठिकाणी समपातळीत राणबांधणी म्हणजेच कोणती कंटूर पद्धत कंटूर पद्धत उपयोगात आणली जाते पुढची पद्धत पाहू मित्रांनो त्याला सर्च फ्लो पद्धत असं म्हणतात सर्च फ्लो म्हणजे डोक्यात आपल्याला इंग्लिशमध्ये आपण मिनिंग घेतलं तर कसं वाटते सर्च करायचं फ्लोला म्हणजे पाण्याच्या प्रवाहाला अशी पद्धत आहे नाही त्याला जर आपण मराठीमध्ये जर विचार केला त्याला उल्लोळ पद्धत म्हणतात हे नाव तर त्याच्यापेक्षाही सुद्धा कठीण पण ही पद्धत कुठे वापरतात तर अमेरिकेमध्ये ही पद्धत उपयोगात आणली जाते आता ही पद्धत म्हणजे नेमकी काय तर खूपच इंटरेस्टिंग पद्धत आहे या पद्धतीमध्ये काय केलं जाते यात काय होते पाण्याचा जो प्रवाह असतो तो वाफ्यात अर्ध्यापर्यंत जाऊ देतात नंतर काय करतात पाणी देणं बंद करून टाकतात मग परत ते वाफा भिजल्यानंतर परत मग पुन्हा पाणी सोडतात मग या पद्धतीमुळे काय होते पिकास पुरेपूर जे आहे आणि समप्रमाणात पाणी मिळते म्हणजे इकडून पाण्याचा फ्लो सुरू कराय करून द्यायचा अर्ध्यापर्यंत दिला की इकडून बंद करायचं मग तिकडून सुरू करायचं आणि तिकडून अर्ध्यापर्यंत गेलं की ते बंद करून टाकायचं म्हणजे या पद्धतीमुळे काय होते वाफा पण जो आहे तो पूर्णपणे विझून जातो आणि पाण्याची सुद्धा बचत होते म्हणून बचत किती टक्क्यापर्यंत होते हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे मग लक्षात ठेवा पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत हो, या पद्धतीमध्ये बच पाण्याची बचत होते आणि ही पद्धत अमेरिकेमध्ये वापरण्यात येते आहे की नाही मग इंटरेस्टिंग पद्धत आता आपण समोरची पद्धत पाहू उपसा जलसिंचन त्याला आपण लिफ्ट इरिगेशन असं म्हणतो आता लिफ्ट इरिगेशनमध्ये नेमकं काय होते आता उपसा जलसिंचनमध्ये साध्या सोप्या भाषेत सांगते की विहीर आहे किंवा तलाव आहे किंवा नदीच्या पात्रातून ऑइल इंजिनच्या सहाय्याने किंवा विजेच्या पंपाद्वारे पाणी उचलून शेतीला जलसिंचित करतात त्यालाच आपण उपसा जलसिंचन असं म्हणतो किंवा लिफ्ट इरिगेशन असं सुद्धा म्हणतो समोर आपण सिंचन पद्धत आहे ती पद्धत अव म्हणजे कुठे वापरण्यात येते काय वापरण्यात येते आणि त्याला काय म्हणतात त्याबद्दल पाहू सिंचन पद्धत आहे त्यालाच आपण मोकाट पद्धत असं म्हणतो म्हणजेच काय वाहती पद्धत मोकट पद्धत आहे म्हणजे काय पाण्यावर बंधनं नाही की तेचे तेचे ना या रस्त्यानं जाय जसं सरीवम वरम आपण दिलं की पाणी बरोबर त्याच्या त्याच्या रस्त्यानं जाते पण या पद्धतीमध्ये काय होते आपण एक क्षेत्र भिजवायचं असते आपल्याला आणि त्यासाठी आपण पाणी कसं मोकळं सोडून देतो पाण्याला वा वाटेल तिकडे ते त्या पद्धतीनं जाऊ शकते फक्त आपला उद्देश काय असतो क्षेत्र भिजलं पाहिजे म्हणून मित्रांनो या पद्धतीमध्ये काय होते पाण्याचा सर्वाधिक अपव्यय होते आणि हाच आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की कोणत्या पद्धतीमध्ये पाण्याचा सर्वाधिक जो अपव्यय होतो ती पद्धत कुठली तर फळ सिंचन पद्धत आहे आणि या पद्धतीचाही एक इतिहास आहे आपल्याला माहिती आहे की तीनशे चारशे वर्षापूर्वी नाशिकमधील धुळेमध्ये काय होतं द्राक्षाच्या बागा होता त्याच्यासाठी ही पद्धत वापरण्यात आली होती आणि म्हणजे पा तिथे मोठ्या प्रमाणावर ही पद्धत वापरण्यात आली होती तसंच जर आपण विचार केलं तर महाराष्ट्रामध्ये ही जी पद्धत आहे ती नियंत्रित सिंचनाची पद्धत म्हणून ओळखल्या जाते म्हणजे वायव्य महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलर जर आपण विचार केला तर वायव्य महाराष्ट्र म्हणजे आपण खानदेशचा जो भाग येतो म्हणजे नाशिक विभागातच पर्टिक्युलर आपण विचार केला तर ता, तसं ता तापी आहे वगैरे यामध्ये सर्वाधिक पाण्याचा काय होतं अपव्यय होतो आपण बघितला आहे बघितलंच आहे आणि एका फळाचा आकार जर आपण विचार केला तर शंभर ते एकशे पंचवीस हेक्टरपर्यंत असतो म्हणून हा सुद्धा प्रश्न विचारू शकता फड म्हणजे काय एका फळाचा आकार जवळजवळ कितीपर्यंत असतो तर शंभर ते एकशे पंचवीस हेक्टरपर्यंत असतो लक्षात पद्धतीमध्ये आपण थोडक्यातपणे बघितलं तर या पद्धतीत बांधणी करत नाहीत हे तर आपण बघितलंच पाणी जमिनीवर मोकाटपणे सोडले जाते त्यामुळे पी पाण्याचं जे पिकांना जे काही पाणी मिळतं ते कसं मिळते असंतुलितपणानं मिळते म्हणजे त्यामुळे काय होते आणि जर समजा उताराची जमीन असली तर अशा ठिकाणी मृदेची धूप होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते आणि जर आपण विचार केला जमिनीचा उतार जर दोन टक्क्याहून जास्त असेल तर पाणी पुरवठ्यास अडचण येते आणि पोषकद्रव्येसुद्धा वाहून जातात आणि राज्यात व देशात जलसिंचनासाठीही प्रवाही पद्धतीचा सर्वाधिक वापर केला जातो म्हणजे या पद्धतीचा सर्वाधिक वापर केला जातो म्हणून लक्षात ठेवा आता आपण समोरची पद्धत पाहू त्यामध्ये मालगुजारी तलावबद्दल सांगण्यात आलेलं आहे मालगुजारी तलाव कसे काय सुरू झाले याचा जी आपण एक हिस्ट्रीसुद्धा बघितली होती म्हणजे जे पार्ट वन आहे त्या भागामध्ये आता आपल्याला फक्त एवढं माहिती पाहिजे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून की भंडारा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये मालगुजारी तलाव करण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरं ऑब्जेक्टिव्ह की यावर राज्य सरकार देखरेख करत नसून कोण करते केंद्र सरकार करते म्हणून हा सुद्धा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणखी एकदा ऑब्जेक्टिव्ह पडला होता तो म्हणजे खजाना विहीर तर लक्षात ठेवा खजाना विहीर कुठे आहे ते एकमेव विहीर आहे ती बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळते गुगलवर सर्च करून तुम्ही ती विहीर पाहू शकता आता आपण समोर मित्रांनो आधुनिक सिंचनाच्या वेगवेगळी पद्धत ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या अभ्यासणार आहोत आतापर्यंत आपण सर्व पारंपरिक पद्धती अभ्यासल्या आणि परीक्षा अभिमुख आहे त्या सगळ्या पद्धती म्हणून लक्षात ठेवा आता आधुनिक पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो म्हणजे कोणत्या पद्धतींचा समावेश होतो तर त्यामध्ये थिबक सिंचन आहे म्हणजे त्याला आपण ड्रीप इरिगेशन असं म्हणतो तर दुसरी पद्धत आहे फवारा सिंचन त्यालाच आपण तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर इरिगेशन असं म्हणतो थिबक सिंचनाबद्दल आपण बघितलं तर जमिनीचा दर्जा पिकांची जात पिकांचं स्वरूप बाष्पीभवनाचं प्रमाण इत्यादी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पिकांच्या मुळे मुळांशी गरजेपुरतं पाणी पॉलिथिनच्या नळांचे जाळे पसरवून तोटीच्या किंवा सूक्ष्म नळीद्वारे थेंबा थेंबाने किंवा बारीकधारेने पाणी देण्याची जी काही आधुनिक पद्धत आहे त्यालाच आपण काय म्हणतो थिबक सिंचन असं म्हणतो साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थेंबा थेंबाने नळीद्वारे पॉलिथिनच्या नळीद्वारे पिकांच्या मुळांशी पाणी देण्याची जी काही पद्धत आहे त्यालाच आपण ड्रीप इरिगेशन म्हणजेच थिबक सिंचन असं म्हणतो थिबक सिंचन पद्धतीचा इतिहास आपल्याला जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यावर प्रश्न पडलेले आहेत म्हणून आपण आता इतिहास पाहू बघा गोष्ट आहे अठराशे साठची जर्मनीमधील त्यावेळेस काय झालं होतं तिथल्या तिथे जे लोक होते त्यांनी थोडी आयडिया लढवली होती म्हणजे कशी की मातीचा भाजलेला पाईप त्यांनी तयार केला होता आणि त्या पाईपमधून त्यांनी काय केलं होतं त्याला छिद्र पाडले होते आणि थेंबा थेंबाने पिकांच्या मुळाशी त्यांनी पाणी दिलं होतं आणि त्यातूनच थिबक सिंचनाचा काय झाला जन्म झाला कधीची गोष्ट आहे ही जर्मनीमधील अठराशे साठमधील ही गोष्ट आहे आता समोर आणखी एक गोष्ट आहे म्हणजे इतिहासातली ती म्हणजे एकोणासशे बावन्नची त्यावेळेस काय झालं होतं कमी घनतेच्या पॉलिथीनच्या पाईपचा वापर करून जसं आपण आधुनिक युगात बघतो की आपण पॉलिथीनच्या पाईपचा वापर करून काय करतो पिकांना पाणी पुरवतो तर त्यावेळेस एकोणासशे बावन्नमध्ये पॉलिथीनच्या पाईपचा वापर करून कमी दाबाची ठिबक सिंचन पद्धत विकसित करण्यात आली होती आणि ह्या ही जी पद्धत आहे ही पद्धत कुठे झाली होती तर ब्लासमध्ये जे इस्रायलमधलं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी एकोणीसशे बावन्नमध्ये उपयोगात आणली गेली होती म्हणूनच आपण ठिबक सिंचन पद्धतीचा जनक म्हणून इस्रायलला ओळखतो आणि हाच आपला ऑब्जेक्टिव्ह आहे आतापर्यंत मित्रांनो आपण जगामध्ये बघितलं की ठिबक सिंचन पद्धती, सिंचन पद्धती, पद्धती या या पद्धतीनं सुरू झाली आणि अशेशी सुरू झाली यावर्षी सुरू झाली मग भारतात ही पद्धत कधी सुरू झाली तर लक्षात ठेवा एकोणासशे ब्याऐंशीपासून ही पद्धत भारतामध्ये सुरू झाली एकोणीसशे बावन्नला कुठे झाली होती इस्रायलमध्ये आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीला म्हणजे किती वर्ष झाली किती वर्षाचा गॅप आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ही पद्धत सुरू झाली आपण जर बघतो की भारतात ठिबक सिंचनाखालील क्षेत्रापैकी साठ टक्केपेक्षा जास्त जे काही क्षेत्र आहे ते महाराष्ट्र राज्यात आहे आणि हा सुद्धा आपला ऑब्जे ऑब्जेक्टिव्ह आहे की ठिबक सिंचनाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर साठ टक्केपेक्षा जास्त क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहे म्हणून आपलं म्हणून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह माहिती पाहिजे आता ठिबक सिंचनाच्या बाबतीत जग झालं नंतर भारतही झाला भारताची सुरुवात बघितली मग आता महाराष्ट्रामध्ये कधी सुरुवात झाली आणि कशी सुरुवात झाली तर महाराष्ट्राचा जर आपण ठिबक सिंचनाच्या बाबतीत इतिहास बघितला तर एकोणावीसशे शहाऐंशीची गोष्ट आहे म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीला कधी झाली भारतामध्ये त्याच्यानंतर किती वर्षांनी चार वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये अवर्षणग्रस्त परिस्थिती होती आपल्या भारतामध्ये त्यावेळेस आणि द्राक्षाच्या बागा वाचवण्यासाठी नाशिक येथे सर्वप्रथम ठिबक सिंचन पद्धतीचा प्रयोग केला गेला होता आणि जर आपण विचार केला तसंही आत आज आजही आपण विचार केला तर सर्वाधिक ठिबक सिंचनाखाली क्षेत्र जर आपण विचारात घेतो तर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ते जे क्षेत्र आहे जो नाशिक प्र नाशिक प्रशासकीय विभाग आहे त्या विभागामध्ये आपल्याला सर्वात जास्त ठिबक सिंचन पाहायला मिळते कारण आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षांच्या द्राक्षांची शेती केली जाते तसेच बऱ्याचशा फळभागासुद्धा आहेत आणि त्यासाठी काय करतात मोठमोठे शेतकरी आहेत आणि मग ते शेतकरी प्रामुख्याने जर विचार केला तर ठिबक सिंचन पद्धतीचाच वापर करतात आता मला एक गोष्ट सांगा की ठिबक सिंचन पद्धती आपण अवलंबितो तिथे आपण प्लॅस्टिकच्या नाण्यांचा वापर करतो मग हा तुमच्यासाठी एक क्युरेटिव्ह प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही तर्क लावा लॉजिक सांगा आणि असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माहिती असेल तर तर बघा की आपण यासाठी पॉलिथिनच्या पाईपचा वापर करतो म्हणजे आणि हे, हे जे पॉलिथीनचे पाईप आहेत हे आपण बघतो प्लॅस्टिकचा वापर करू नये प्लॅस्टिक बंदी मग शेतकऱ्यांसाठी हे ठिबक सिंचन पद्धती आहे यानं जे आहे ते प्रदूषण होत नाही का आणि होत असेल तर का आणि यासाठीच एक परिषद भरवण्यात आली होती दिल्लीमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला आणि बऱ्याच वेळा यावर चर्चासुद्धा झालेली आहे म्हणजे हा एक ज्वलंत मुद्द्यापैकीच आहे परंतु त्या पाईपने शेतकऱ्यांना नुकसान होते का प्रदूषण होते का हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते आता समोर पाहू मित्रांनो की जगात सर्वाधिक ठिबक सिंचनाखाली क्षेत्र असणारे देश आहेत जे आपल्याला माहिती असायला हवं की सर्वाधिक क्षेत्र असणारा देश कुठले तर अमेरिका आहे अमेरिकेनंतर इस्रायल ते आपल्याला माहिती आहे सर्वाधिक क्षेत्र म्हटलं आहे आपल्याला माहिती आहे इस्रायल आहे इस्रायलमध्ये जास्त प्रमाणात जरी करत असेल परंतु क्षेत्र कुठे आहे तर अमेरिकेमध्ये आहे नंतर इस्रायलमध्ये आहे नंतर ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो म्हणून लक्षात ठेवा आपण जर आणखी काही गोष्टी महत्त्वाचे मुद्दे जर यात बघितले तर लक्षात ठेवा स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित ठिबक सिंचन संचाचा जो काही शोध आहे तो कोणत्या इन्स्टिट्यूटने सर्वात प्रथम घेतला कसं म्हटलं मी स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित ठिबक सिंचन संचाचा शोध सर्वात प्रथम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्यांनी लावला नंतर आपण विचार केला बायवाल पद्धत आहे किंवा ट्विनवाल पद्धत म्हणतो आपण त्याला त्या पद्धतीचा शोध किंवा त्याची सुरुवात कोणी केली तर जैन उद्योग समूह आहे जळगावमधील त्यांनी या पद्धतीचा सर्वात प्रथम काय केलं आहे सुरुवात केली म्हणून लक्षात ठेवा दोन्ही ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचे आहेत तसंच मित्रांनो ठिबक सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार केला तर जमिनीच्या पृष्ठभागामध्ये आणि जमिनीच्या पृष्ठभागावर म्हणजे अशा दोन पद्धती आहेत आता सुरुवातीला आपण जमिनीच्या पृष्ठभागामध्ये म्हणजे काय असणार आहे वरचे जे लेअर आहे त्या लेअरच्या थोड्या आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये ह्या गोष्टी असणार आहे म्हणजे कुठल्या तर बायवॉल पद्धत आपण करणार आहोत नंतर जर विचार केलं तर भूमिगत निचऱ्याची पाईप इंजेक्शन पंप आहे मडका पद्धत आहे आता एक एक पद्धत आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ सुरुवातीला बायवॉल पद्धत म्हणजे नेमकं काय असते तर बायवॉल पद्धतीमध्ये काय असतं उपनळ्यांवर लेझर किरणांच्या सहाय्याने काय करतो आपण अतिसूक्ष्म छिद्रे पाडतो आणि ह्या नळ्या जर विचार केला तर एक पॉईंट पाच म्हणजे दीड फूट आपण खोलीवर जमिनीमध्ये गाडतात आणि पंचाहत्तर ते शंभर मीटर लांबीच्या बायवलसाठी जर विचार केला तर झिरो पॉईंट सात ते एक किलोमीटर चौरस सेंटीमीटर इतका पाण्याचा दाब ठेवतात मग यामध्ये फक्त लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की हे जे आहे ते लेझर किरणांच्या साहाय्याने अतिसूक्ष्म यावर छिद्र पाडतात आणि दीड फुटापर्यंत त्या जमिनीमध्ये गाडतात यामध्ये दुसरा प्रकार जर आपण बघितला तर भूमिगत निचऱ्याची पाईप पद्धत आहे यामध्ये नेमकं आपण काय करतो या पद्धतीत अतिशय वेगाने धारदार पाण्याचा प्रवाह पिकांच्या मुळाजवळ देण्यात येतो इंजेक्शन म्हणतात त्याला इंजेक्शन पंप पद्धतसुद्धा म्हणतात कारण की आपण काय करतो वेग अतिशय वेगाने धारदार पाण्याचा प्रवाह पिकांच्या मुळांजवळ देतो नंतर तिसरी पद्धत आपल्याला सर्वांना परिचयाची आहे ती म्हणजे मडका पद्धत मडका सिंचन पद्धत आणि चांगली इफेक्टिव पद्धत आहे यामध्ये काय करतात म्हणजे पारंपरिकरित्या आपण याचं म्हणजे आधीपासून चालत आलेली आहे तर जास्त प्रमाणावर नाही येत आता सध्या तरीसुद्धा आपण बघितलं तर मडक्याच्या छिद्र पाडून ते जमिनीच्या झाडाच्या खोडाजवळ गाडतात या पद्धतीत जर विचार केला तर सर्वाधिक पाण्याची बचत होते ते म्हणजे पंच्याहत्तर टक्के पाण्याची बचत होते आता समोर जर आपण बघितलं तर जमिनीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत यामध्ये कुठल्या पद्धती वापरतात तर सूक्ष्म तुषार पद्धत आहे मग आता इथं तुषार आला आहे मग तुम्हाला वाटलं असेल की स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये काय येत नाही तर हे दोन्ही गोष्टीमध्ये येते एक थिबर्टमध्ये सुद्धा आणि स्प्रिंकलरमध्ये कारण की ट्रिकल म्हणजेच काय थेंब थेंब या पद्धतीने आपण ते पाणी देतो किंवा मायक्रो स्प्रिंकलर पद्धतीने आपण पाणी देतो म्हणून याला सूक्ष्म तुषार पद्धत असं सुद्धा म्हणतात मग यामध्ये काय होते पाणी दाव्यामुळे जर विचार केला तर तीनशे साठ अंश कोणातून फिरते आपल्याला माहितीच आहे नंतर जर विचार केला तर दहा ते वीस सेंटीमीटर अंतरासाठी एक ते दोन चौरस सेंटीमीटर पाण्याचा दाब यामध्ये पुरेसा असतो आणखी ह्या पद्धती एवढ्या डिटेलमध्ये नाही येतील फक्त वरवर आपल्याला वर गोष्टी माहिती पाहिजे म्हणून ओवरलुक म्हणजे लुक ओव्हर करून घेऊ आता जर आपण बघितलं दुसरी पद्धत आहे सूक्ष्म दव बिंदू त्याला स्प्रे जेट असं म्हणतात स्प्रे जेट पद्धत किंवा बबलर पद्धत असं सुद्धा म्हणतात यामध्ये नेमकं काय होते म्हणजे ज्या ठिकाणी तापमान कमी वाऱ्याचा वेगसुद्धा कमी अशा ठिकाणी ही स्प्रे जेट पद्धत वापरतात आणि दीड ते दोन किलोमीटर प्रति चौरस सेंटीमीटरला इतका दाब असतो तसं जर बघितलं तर सूक्ष्मतोटीतून दवबिंदूच्या स्वरूपात पाच ते सहा लिटर ताशी पाणी पडते ताशी म्हणजे प्रत्येक तासाला पाच ते सहा लिटर पाणी पडते आता समोरची पद्धत आहे सलग पट्टा पद्धत सलग पट्टा पद्धतीमध्ये काय होते या यामध्ये काय करतो आपण उपनळ्या ज्या असतात ना त्या उपनळ्यांवर आपण नळ्या बसवत नाही तर काय करतो ठराविक अंतरण डायरेक्ट छिद्र पाडतो आणि यालाच आपण सलग पट्टा पद्धत असं म्हणतो आता आपण ठिबक सिंचनाचे फायदे पाहू यामध्ये हमखास प्रश्न पडतो आणि एकतरी प्रश्न असतोच यावर तर लक्षात ठेवा यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आता लक्षपूर्वक आहे का की चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते ठिबक सिंचन पद्धतीमध्ये किती टक्के पाण्याची बचत होते असा प्रश्न विचारला तर चाळीस ते पन्नास टक्के हे आपलं उत्तर असायला हवं आणि जर विचार केलं तर पंचवीस ते चाळीस टक्के अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येते जर आपण पारंपरिक पद्धतीपेक्षा किंवा वेगळ्या पद्धतीपेक्षा जर ठिबक सिंचन पद्धत अवलंबली तर पंचवीस ते चाळीस टक्के अतिरिक्त क्षेत्र पाण्याखाली येते तेवढ्याच पाण्यामध्ये आणि यामध्ये आणखी एक ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो की ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कार्यक्षमता किती जलसिंचनाची तर लक्षात ठेवा नव्वद ते पंच्याण्णव टक्के जलसिंचन पद्धतीची कार्यक्षमता आहे मग आपण अशाच प्रकारे जर तुषार म्हणजे तुषार सिंचनाबाबत बघितलं म्हणजेच काय स्प्रिंकलर इरिगेशन पद्धतीबद्दल बघितलं तर साठ ते पासष्ट टक्के कार्यक्षमता आपल्याला पाहायला मिळते आणि ते जर मोकाट पद्धतीबद्दल बघितलं मोकाट सिंचन पद्धती आपण बघितली होती आधी पारंपरिक पद्धतीनुसार तर पस्तीस ते चाळीस टक्के आपल्याला त्याची कार्यक्षमता पाहायला मिळते म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट समजते की सगळ्यात जास्त जी काही कार्यक्षमता ही ती ठिबक सिंचन पद्धतीची आहे मग आता आकड्यांपैकी कोणते आकडे महत्त्वाचे आहेत इथे सांगितलेले जे काही के नोट केलेले आहेत ते प्रत्येकच आकडा महत्त्वाचा आहे कारण यावर प्रश्न पडलेले आहेत म्हणून जसेचे तसे पर्सेंटेज आहेत ते लक्षात ठेवा आणखी ठिबक टिबक सिंचनाचे काय काही फायदे आहेत सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडतात म्हणजे ते लॉजिकलच असतात एकदा आपण कन्सेप्ट समजून घेतली की ते उत्तर आपल्याला बरोबर येतात साधारण गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की टिबक सिंचन पद्धतीमध्ये जास्त क्षेत्र ओलं होणार नाही पाहिजे तेवढं मुळांजवळ ओल म्हणजे क्षेत्र ओलं होईल म्हणजेच काय तणांचा प्रादुर्भाव होणार नाही मग तणांचा प्रादुर्भाव किती टक्के तणांचा प्रादुर्भाव आपण मर्यादित करू शकतो किंवा थांबवू शकतो तर पन्नास ते सत्तर टक्के पर्यंत जर विचार केला तर तो भाग पाण्याखाली येत नाही त्यामुळे जर विचार केलं तर पिकांच्या उत्पादनात वीस ते तीस टक्के वाढ होते आणि निंदणी खर्च किती टक्के, होतो, टक्के कमी होतो तर पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होतो हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारतात तसंच ठिबक सिंचनाच्या बाबतीत आपण जर विचार, विचार केला तर खते आणि औषधेसुद्धा देता येतात त्यामुळे साठ टक्के नत्राचीसुद्धा बचत होते कारण ता की आपल्याला माहिती आहे लिचिंग लॉसेस ला लॉसेस होतात त्यामध्ये किंवा इव्हॅपोरेशन होते आणि त्यामुळे काय होते मोठ्या प्रमाणात नत्राची जी आहे ती आपल्याला ला म्हणजे काय होते नत्राचं त्रास होत नाही म्हणजेच काय होते त्याची आपल्याला बचत होते म्हणून लक्षात ठेवा आणखी महत्त्वाच्या गोष्टी काय याच्यामध्ये की पाण्यात पाण्यात जेगर क्षाराचं प्रमाण जर जास्त असलं तरीसुद्धा ही पद्धत आपल्याला वापरता येऊ शकते कारण की आपणाला माहीत आहे की कमी प्रमाणात पाणी लागते म्हणून आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पिकाच्या उत्पादनात वीस ते तीस टक्के वाढ होते तसंच तुषार सिंचनापेक्षा पीक उत्पादनात अडुसष्ट ते दोनशे एक्केचाळीस टक्के वाढ होते म्हणजे प्रश्न उलटासुद्धा विचारू शकता की या सिंचनापेक्षा या सिंचनामध्ये किती प्रमाणात वाढ होते, लक्षा वा, होते तर लक्षात ठेवा अडुसष्ट ते दोनशे एक्केचाळीस टक्क्यांपर्यंत वाढ होते सिंचनाच्या सिंचनाच्यापेक्षा ठिबक सिंचनामध्ये जर कंपॅरिझन केलं तर आणि मुळात किती होते वीस ते तीस टक्के वाढ होते ठिबक बाबतीत काही मर्यादा सुद्धा असतील कारण की काय सुरुवातीला प्रचंड खर्च येतो तसं गव्हर्नमेंट यासाठी सबसिडी देत असते म्हणजे अनुदान देते आता अनुदान देण्यासाठी कोणती योजना गव्हर्नमेंट राबवत आहे सरकार राबवत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणखी जर आपण विचार केला तर यामध्ये उपनळी आहे लॅटरच्या पहिल्या आणि शेवटच्या तोटीतील जो काही प्रवाह हा, प्रवाह असतो पाण्याचा तो सोळा टक्केपेक्षा जास्त नवा नसावा म्हणजे जास्त जर प्रेशर आलं तर ह्या नळ्यासुद्धा काय होऊ शकतात जे काही पाईप असतात ते पाईप फुटू शकतात म्हणून प्रेशर मेंटेन असणं गरजेचं असते यामध्ये जर आपण आणखी गोष्टी बघितल्या समजा आपण पाण्याची क्वालिटी चेक केली त्यामध्ये आपल्याला समजलं की लोहाचं जे प्रमाण आहे म्हणजे आयनचं जे प्रमाण आहे ते तीनचे चार पी पी एम आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे मग अशा वेळेस ज्या काही नळ्या असतात त्या ब्लॉक होण्याची शक्यता असते म्हणून जे लोहाचं प्रमाण आहे ते चार पी पी एमच्या तीन ते चार पी पी एमच्या खालीच पाहिजे नंतर जर आपण विचार केला ठिबक सिंचनाखाली पाण्याचा दाब जर विचार केला तर झिरो पॉईंट पंधरा ते एक पॉईंट पंच्याहत्तर किलोग्रॅम प्रति चौरस किलोमीटर दरम्यान असावा आता यामध्ये जर विचार केला तर नळा बंद जर पडल्या समजा ब्लॉक जर झाला तर काय करा अशा वेळेस उपायसुद्धा विचारतात कुठला कुठला उपाय आपण करू शकतो यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, की समजा आपलं जे शेतातलं पाणी आहे त्यामध्ये पाण्यामध्ये सल्फाईडचं प्रमाण झिरो पॉईंट एक मीटर ग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त असल्यामुळे काय होते जीवाणू काय करतात सेंद्रिय गंधक तयार करू शकत नाही गंधक म्हणजे काय होते सल्फर म्हणता म्हणजे आता जीवाणूंनी काय केलं गंधक तयारच नाही केलं सल्फर तयारच नाही केलं मग पाण्यामध्ये काय आहे सल्फाईडचं प्रमाण आहे मग काय होणार आहे पी व्ही सी जे काही पाईप असतात आपण पी व्ही सी पाईप वापरतो हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारतात की कुठला पाईप वापरतो तर पी व्ही सी त्याचं जे फुल फॉर्म आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि हे जे पी व्ही सी पाईप असतात ते सूर्यप्रकाशात जर आपण उघडे ठेवले तर काय होणार त्याचं जास्त प्रमाणात बाष्पीभवन होईल म्हणजे आपण बरं बघतो की उन्हाळ्यात जर भर उन्हा मग काय होईल की मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा कसा पांढरा साका त्यामध्ये तयार होईल म्हणजेच काय सी ए सी ओ थ्री आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तांबडे किंवा गर्द अशा काळ्या रंगाचे थर त्यामध्ये साचून काय होत्या आहेत तोट्या ज्या असतील त्या आपल्या सूक्ष्म नलिका काय होतील त्या बंद पडतील म्हणून यासाठी या आपण काय वि उपाययोजना करावी समजा कॅल्शियम कार्बोनेटने किंवा शैवालाने त्या जर नळ्या खराब झाल्या असतील तर त्यासाठी आपण क्लोरीन पावडर वापरतो क्लोरीन पावडर आता प्रामुख्याने आपण विचार केला तर ब्लिचिंग पावडर वापरतो आणि दुसरं जे ॲसिड वापरत असतात ते कुठलं असेल तर हायड्रोक्लोरिक ॲसिड असते आणि ह्या दोन्ही ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचे आहे यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा की केमिनेशन प्रोसेस म्हणतो आपण त्याला केमिनेशन काय कारण की आपण के केमिकल वापरलं कुठलं हायड्रोक्लोरिक आमलं म्हणून लक्षात ठेवा हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत आता आपण आधुनिक पद्धतीमधली जी काही फवारा सिंचन पद्धत आहे म्हणजेच कुठली कुठली पद्धत तर तुषार सिंचन पद्धत त्यालाच आपण स्प्रिंकलर इरिगेशन असं सुद्धा म्हणतो आता ही पद्धत आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे यामध्ये असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की या पद्धतीमध्ये आपण जे काही पंपाच्या सहाय्याने म्हणजेच नोझलच्या जवळ प्रति चौरस किलोमीटरला प्रति चौरस सेंटीमीटरला किती पाण्याचा प्रेशर असतो तर लक्षात ठेवा दोन पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाच किलो दाब असतो नोझलच्या लहान छिद्राद्वारे आपण काय करतो प पिकांना काय देतो पाणी देतो आणि नोझल फिरण्यास एक नोझल जर फिरायचा त्याला किती मिनटं लागतात तर एक ते दीड मिनिट लागतो तसंच यामध्ये जर विचार केला तर एका ठिकाणी आपण बघतो की पाण्याचा जो व्यास असतो पसरण्याचा तो किती असतो किती कवर करते ते तर बारा मीटरपर्यंत कवर करते ज्याप्रमाणे आपण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये त्याचा इतिहास बघितला आपण बघितलं की इस्रायलमध्ये ही पद्धत सुरू झाली पी व्ही सी पाईपनुसार जे काय आहे ते पाणी देण्याची म्हणजे प्लॅस्टिकच्या पाईपमधून पाणी देण्याची तसंच जर बघितलं तर तुषार सिंचनाच्या बाबतीत म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशनच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ही जी पद्धत आहे सर्वप्रथम कुठे सुरुवात झाली तर अमेरिकेमध्ये सुरुवात झाली हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारतात नंतर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील कुठलं जे आहे राज्य या पद्धतीमध्ये अव्वल आहे तर जळगाव आहे तसं जर विचार केलं तर यामध्ये ही पद्धत आता पद्धत कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरली जाते तर लक्षात ठेवा भात आणि ताग पिकं सोडून बाकी सर्व पद्धत पिकांसाठी ही पद्धत वापरली जाते आता इथे भात आणि तागच का नाही कारण की आपल्याला माहिती आहे या पिकांना जास्त प्रमाणात पाणी लागते आणि आपल्या पिकांना मोकाट पद्धतीनं पाणी देतो आपण म्हणजे जास्त प्रमाणात पाणी लागते म्हणून ही पद्धत जी आहे ती त्याला सूट करत नाही किंवा ठिबक सिंचनसुद्धा सूट करत नाही भात आणि ना कुश कशाला तागाला आणि साधं हे लॉजिकल गोष्ट आहे तुषार सिंचनाच्या बाबतीत काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत जे विचारले जातात की या पद्धतीत पारंपरिक पद्धतीपेक्षा पाण्याची तीस ते पस्तीस टक्के बचत होते तर उत्पन्नात दहा ते पंधरा टक्के वाढ होते आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ठिबक सिंचनाच्या बाबतीत बघितलं होतं की वीस ते तीस टक्के उत्पन्नात वाढ होते तर तुषार सिंचनामध्ये किती टक्के वाढ होते दहा ते पंधरा टक्के वाढ होते आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा किती टक्के पाण्याची बचत होते तुषार सिंचनमध्ये तीस ते पस्तीस टक्के हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत मागील परीक्षांमध्ये म्हणून लक्षात ठेवा नोट करा आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत समजा आपण तुषार सिंचन पद्धत आपल्या शेतामध्ये उपयोगात आणत आहोत अशा वेळेस जर आपण विचार केला की वाऱ्याचा वेग कि आठ किलोमीटर प्रति तास असा जर असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर फवाऱ्याचे जे पाणी आहे ते समप्रमाणात पसरणार नाही म्हणजे काय होणार ते त्याचं वितरण जे आहे ते व्यवस्थित समप्रमाणात होणार नाही म्हणजे पिकांना पुरेसं व्यवस्थितरित्या पाणी भेटणार नाही म्हणून काय जो हवेचा वेग आहे तो ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी म्हणजे आठ किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी आहे अशा ठिकाणी ही पद्धत जास्त उपयोगात आणली जाते आणखी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जर विचार केला या पद्धतीतून जर आपण विचार केला तर वीस ते तीस टक्के जे काही पाणी आहे ते बाष्पीभवनाने वाया जाते म्हणून लक्षात ठेवा आणि पाणी जर क्षारयुक्त असेल तर ही पद्धत काय निर उपयोगी आहे जसं आपण ठिबक सिंचनाच्या बाबतीत बघितलं की पाणी जरी क्षारयुक्त जरी असलं तरीसुद्धा आपण ती पद्धत वापरू शकतो आणि क्षार जर जमा झाले किंवा त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात ते ब्लॉकेज झालं तर आपण त्यासाठी ॲसिडीकरण आहे किंवा ब्लिचिंग पावडर वगैरे पद्धती वापरू शकतो परंतु या ठिकाणी क्षारयुक्त पाणी या पद्धतीसाठी उपयुक्त नसते म्हणून क्षारयुक्त पाण्यासाठी ही पद्धत वापरात आणत नाहीत तसंच या पद्धतीमध्ये आपण मर्यादा जर बघितल्या तर समजा पीक फुलोऱ्यावर आहे आणि अशा वेळेस पिकांना पाण्याची गरज आहे त्यावेळेस ही पद्धतसुद्धा आपण वापरू शकत नाही कारण पीक फुलोऱ्यावर असताना परागीभोवनाची जी काही क्रिया आहे आणि फलधारणेची जी क्रिया आहे त्यावर काय होतं परिणाम होतो आणि फलधारणा चांगल्या प्रकारे होत नाही म्हणून दुसऱ्या सिंचन त्या ठिकाणी जास्त इफेक्टिव्ह ठरत नाही मग अशा वेळेस आपल्याला दुसरी पद्धत किंवा जमिनीतून खालून म्हणजे पाणी देणे किंवा ठिबक सिंचन अशा वेळेस जास्त उपयोगात आणली जाते आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे पण याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ते म्हणजे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन योजना आहे तुश... तुष म्हणजे तुषार सिंचन योजना आहे याबाबतीत साहित्य खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार किती टक्के अनुदान देते आणि कोणत्या योजनेमार्फत यासाठी अनुदान देण्यात येते ह्या गोष्टी आहेत तुम्हाला कमेंटमध्ये सांगायच्या असतील सांगायच्या आहेत आणि आजूबाजूची माहिती असेल तर ते सुद्धा सांगायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण हा टॉपिक कवर केला आता समोर आपण बराचसा टॉपिक म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कवर करायच्या राहिले आहेत आणि तेसुद्धा आपण हळूहळू कवर करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद